आणि आता आढावा घेऊया शेती संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा. मागील 20 दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा खंड पाहायला मिळतोय. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या मागील 20 दिवसात केवळ 35.1 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा डाळिंबात गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झालाय, त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडले. अकोल्यामध्ये कांद्याची आवक 738 क्विंटल झाली असून त्यात 1,500 रुपये ते 2,500 रुपये दर मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 2,000 रुपये इतका मिळतोय. सांगलीत हिरव्या मिरच्यांची आवक 60 क्विंटल झाली असून त्यात 3,500 रुपये ते 4,000 दर मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 3,050 रुपये मिळतोय. अहमदनगर येथे सोयाबीनची आवक 23 क्विंटल झाली असून त्यात 4,700 रुपये ते 4,900 रुपये भाव मिळत आहे, तर सर्वसाधारण दर 4,800 रुपये इतका मिळतोय. छत्रपती संभाजीनगर इथं कापसाची आवक 26 क्विंटल झाली असून यात 2,480 ते 2,586 रुपये भाव मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 2,533 रुपये मिळतोय. अमरावतीमध्ये हिरव्या मिरच्यांची आवक 69 क्विंटल झाली असून त्यात 3,500 रुपये ते 4,000 दर मिळत आहे, तर सर्वसाधारण दर हा 3,050 रुपये इतका मिळतोय. छत्रपती संभाजीनगर इथं हरभऱ्याची आवक 1 क्विंटल झाली असून त्यात 5,000 रुपये भाव मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 2,533 रुपये मिळतोय. जळगाव इथं कापसाची आवक कमी झाली असून कापसाला 6,170 रुपये तर 7,200 रुपये दर मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 6,700 रुपये मिळतोय. हिंगोलीत हळदीला आवक 98 क्विंटल झाली असून यात 13,000 रुपये ते 14,800 दर मिळतोय, तर सर्वसाधारण दर हा 4,735 रुपये मिळतोय. नागपूरच्या कळमना बाजारात मोसंबीची आवक वाढली आहे. मोसंबीला 18 ते 22 रुपये किलोनी दर मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकल गव्हाची आवक 26 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,480 ते कमाल 2,536 रुपये दर मिळतो. जळगावमध्ये सोयाबीनची आवक 30 क्विंटल झाली असून त्यात किमान 4,728 ते कमाल 4,800 रुपये दर मिळत आहे, त्याला सरासरी दर 4,800 रुपये मिळतोय. हिंगोलीत लोकल गव्हाची आवक 35 क्विंटल झाली असून त्यात किमान 1,800 ते कमाल 2,080 रुपये दर मिळतोय. कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लागू केले. सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. जालन्यात लोकल हरभऱ्याची आवक 95 क्विंटल झाली असून त्यात किमान 4,800 ते कमाल 5,703 रुपये दर मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली आहे. राज्यात आतापर्यंत 96% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र सध्या पावसानं ओढ दिल्यानं खरीपाची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली. श्रावण महिना सुरू झाला असून नागपंचमी पाठोपाठ नारळी पौर्णिमा या सणांच्या निमित्तानं नारळाची मागणी वाढली आहे. यंदा उत्पादन चांगले असल्याने नारळाचे भाव स्थिरावले असून सध्या दररोज 1 लाखांच्या जवळपास नारळाची विक्री होते. लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं बाजारात दर कमी झाल्यानं 3 एकरावर कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याचं जवळपास 80,000 नुकसान झालंय. तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर राबवलं जात आहे, मात्र भंडारा जिल्ह्यातील 4 सूर्यफूल उत्पादकांवर विक्रीसाठी गावोगावी भटकंतीची वेळ आली. सूर्यफूल खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल बटाट्याची 500 क्विंटल आवक झाली असून त्यास किमान 800 ते कमाल 1,300 रुपये दर मिळतो. पुणे बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोची आवक 255 क्विंटल झाली असून त्यात किमान 3,000 ते कमाल 4,000 रुपये दर मिळत आहे. कांदा निर्यातीवर लागू केलेलं 40% शुल्क मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.